सद्य परिस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रणात आणण्यासाठीचा कायदा लागू असल्यामुळं सर्व नागरिकांना माझी नम्रतेची विनंती आहे, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करू नयेत। जर अशा खोट्या बातम्या विपर्यास करून व्हायरल केल्या तर निश्चितपणे अशा परिस्थितीत त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन ते अडचणीत येऊ शकतात। नागरिकांना काय आव्हान असेल? मी सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की आपण या संभाव्य कोरोनाच्या साथीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय योजनांचं कटाक्षानं तंतोतंत पालन करावं, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं, गर्दी जमवण्याचं टाळावं, वारंवार साबण आणि पाण्यानं हात स्वच्छ धुवावेत, खोकताना शिंकताना हातरुमाल किंवा आपल्या कोपराच्या सहाऱ्यानं शिंकावं खोकावं, हस्तांदोलन गळाभेटी करण्याचं टाळावं, संपर्क साधत असताना आपापसामध्ये कमीत कमी 3 फुटाचं अंतर ठेवावं, अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो। आणि आपणास हे सांगू इच्छितो, संसर्ग संशयित व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या जवळ जाऊन संपर्कात आलेला आहे, अशाच व्यक्तीला लक्षणं असले नसले तरी आपण संशयित व्यक्ती म्हणून ग्राह्य धरतो। त्यामुळं मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो, जे व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अगदी जवळून संपर्कात आलेले आहेत 3 फुटापेक्षा कमी अंतरावरून, अशाच व्यक्तींना संशयित म्हणून बघितलं जातं। आणि हे शास्त्रीय पद्धतीनं भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार आहे, त्याच्यामुळं प्रत्येक पुण्यावरून आलेला किंवा मुंबईवरून आलेला नागरिक हा संशयित कोरोना चा रुग्ण आहे असं बिलकुल समजून घेण्याचं कारण नाही। त्यामुळं मी सर्व नागरिकांना परत पुनश्च विनंती करू इच्छितो, कोरोना संशयित म्हणजे जो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अगदी जवळून म्हणजे 3 फुटापेक्षा कमी अंतरावरून संपर्कात जर आलेला असेल तर त्यालाच आपण संशयित कोरोना बाधित व्यक्ती असं म्हणतो। नागरिकांनी कुठल्या बातमीवर विश्वास ठेवा? नागरिकांनी माननीय कलेक्टर कार्यालयाकडून अधिकृतरित्या दिल्या जाणाऱ्या बातम्या किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी व सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयातून अधिकृत दिलेल्या बातम्यावरच विश्वास ठेवावा, इतर बातम्यावर बिलकुल विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये। जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे कोरोना बाधित व्यक्ती दाखल झाल्याच्या संदर्भात जे सोशल मीडियावर बातमी प्रसिद्ध झाली त्या अनुषंगानं मी खुलासा करू इच्छितो। संबंधित व्यक्ती हे पिंपरी चिंचवड पुणे येथून त्यांच्या मूळ गावी आले असता मूळ गावातील सतर्क नागरिकांनी त्यांनी केवळ पुणेहून आलेले असल्यामुळं त्यांना दवाखान्यात सल्ला घेण्यासाठी पाठवले। प्रत्यक्ष त्या व्यक्तींची तपासणी केली असता ते 70 वर्षाचे निरोगी ग्रस्त होते, त्यांना पूर्वीचा पण कुठला आजार नाही व सध्या पण त्यांना ताप खोकला सर्दी अंगदुखी किंवा श्वास घ्यायला त्रास होणं असं कुठल्याही प्रकारचा आजार नसून गावकऱ्यांच्या विनंतीमुळं ते दवाखान्यामध्ये आले होते। आणि पिंपरी चिंचवड पुणे येथून आल्यामुळं त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी रुग्णालयात आले होते। प्रत्यक्षदर्शी त्यांच्याबरोबर चर्चा केली असता पिंपरी चिंचवड पुणे येथे ते ज्या भागात राहतात त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नसून चिंता करण्याची थोडी पण गरज नसून अशा प्रकारचा कुठलाही व्यक्ती
संशयित व्यक्ती ह्या क्षणापर्यंत आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नसून, नागरिकांना मी यानिमित्त सतर्क करू इच्छितो की आपण अशा प्रकारच्या कुठल्याही अफवांना घाबरून न जाता अधिकृत बातम्या हे जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, ॲडिशनल सिव्हिल सर्जन, आउटरीच म्हणजे बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून व माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातून RDC किंवा कलेक्टर मॅडमकडून जर अधिकृत बोललं गेलं तरच अशा प्रकारच्या न्यूज देण्यात याव्यात ही माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे।